सायन पानवेल महामार्गावरील खारगड टोल नाक्यावर मागील सात वर्षापासून कार्यरत असलेल्या एकोणचाळीस कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते टोल कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे कामगारांनी आंदोलनाचा पर्याय निवडला होता परंतु या आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात सतरा कामगारांना कामं रुजू करण्याची तयारी दाखवली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने टोल कामगारांना न्याय मिळाला आहे लॉकडाऊनमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर मागील सात वर्षापासून कार्यरत असलेल्या एकोणचाळीस कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते टोल कंत्राटदारांच्या या भूमिकेमुळे कामगारांनी आंदोलनाचा पर्याय निवडला होता परंतु या आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात सतरा कामगारांना कामावर रुजू करण्याची तयारी दाखवली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने टोल कामगारांना न्याय मिळाला आहे या बैठकीला टोल कंत्राटदार डीआर सर्व्हिसेसचे मालक राजकुमार नगरसेवक राजकुमारेट नरेश ठाकूर आदींसह टोल कर्मचारी उपस्थित होते संबंधित सतरा कर्मचारी टोल सुरू होण्यापासून या ठिकाणी कार्यरत असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना कामावर घेण्यास टोल कंत्राटदार ढाकणे यांनी समर्थता दर्शवली आहे टोल कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अॅडव्होकेट नरेश ठाकूर मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते या संदर्भात त्यांनी कामगार आयुक्त खारघर पोलीस ठाणे आदींसोबत पत्रव्यवहार केला अन्यायकारकपणे कामावरून काढून टाकल्याप्रकरणी सतरा ऑगस्ट रोजी हे कर्मचारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनही करणार होते तत्पूर्वी कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात सतरा कामगारांना कामावर रुजू केल्याने संबंधित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे नगरसेवक ऍडव्होकेट ठाकूर यांनी सांगितले उर्वरित बावीस कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार आमचा पाठपुरावा सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट